हेलो स्टूडेंट्स, दिस इज़ आवर पेपर सेकेंड EVS 2302 यूनिट थर्ड वाटर पोल्यूशन. ओके, सो फर्स्ट लेक्चर वी विल डिस्कसिंग अबाउट देयर टाइप्स, व्हाट इज वाटर पोल्यूशन, देयर सोर्सेस, देन इम्पैक्ट ऑन ह्यूमन, प्लांट एंड एनिमल्स. ओके, देन मेजरमेंट ऑफ वाटर क्वालिटी पैरामीटर्स. ओके, फर्स्टली देयर इंट्रोडक्शन. ओके, क्लासिफिकेशन ऑफ वाटर. फर्स्ट लेक्चर वी विल डिस्कसिंग इम्पॉर्टेंस ऑफ वाटर, देन नेचुरल वाटर, वर्ल्ड वाटर डिस्ट्रीब्यूशन, वाटर इज एवरीवेयर, क्वालिटी डिटरमाइंस इट्स यूजेस, क्वांटिटी एंड क्वालिटी, देन कैरेक्टरिस्टिक्स ऑफ वाटर, वाटर क्वालिटी पैरामीटर्स, देयर फिजिकल प्रॉपर्टीज, टेम्परेचर, कलर, ओडर, टर्बिडिटी एंड इलेक्ट्रिकल कंडक्टिविटी. ओके, सो टेम्परेचर ऑफ वाटर, कलर ऑफ वाटर, ओडर, टर्बिडिटी, EC, दैट इज इलेक्ट्रिकल कंडक्टिविटी. देन टुडे वी विल लर्न अबाउट केमिकल प्रॉपर्टीज ऑफ वाटर. ओके, सो देयर आर वेरियस केमिकल प्रॉपर्टीज ऑफ वाटर. सो फर्स्टली pH, टोटल डिजॉल्व सॉलिड, देन मेजर आयन्स, माइनर और ट्रेस एलिमेंट्स, देन हार्डनेस, सैलिनिटी, अल्कलिनिटी. ओके, वन बाय वन वी विल डिस्कस. फर्स्टली pH ऑफ वाटर. रेफर्स टू द इफेक्टिव कॉन्सेंट्रेशन ऑफ हाइड्रोजन आयन इन वॉटर. pH मीन्स जो पण वॉटरमधलं असणारं आयनचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे, सो त्याची आपण क्वांटिटी चेक करतो आहे. ओके, सो इट रेंजेस फ्रॉम 0 to 14, मेजर्ड यूजिंग pH मीटर्स. सो जे पण pH, स्टँडर्ड pH मीटर जे आहे, त्यावर आपण वॉटरचं pH किंवा हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन चेक करतो. सो त्याच्या स्टँडर्ड रेंजेस जे आहेत, तर 0 to 14. वॉटर इज सेड टू बी ॲसिडिक लेस दॅन 7 और अल्कलाईन अबव 7, डिपेंडिंग ऑन द रिलेटिव कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोजन आयन फ्रॉम द न्यूट्रल व्हॅल्यू, विच इज 7. ओके, ॲसिडिक मीन्स लेस दॅन 7 और अल्कलाईन अबव 7 अँड देअर न्यूट्रल व्हॅल्यू इज 7. ओके, सो दिस इज pH ऑफ वॉटर. देन नेक्स्ट वन, टोटल डिझॉल्व सॉलिड ऑफ वॉटर. ओके, दॅट मीन्स TDS, टोटल डिझॉल्व सॉलिड. कॉन्सन्ट्रेशन ऑफ नॉन वोलाटाईल सबस्टन्सेस प्रेझेंट इन कोलाइडल ऑल मॉलिक्युलर स्टेट. टोटल ऑफ ऑल आयन प्रेझेंट इन वॉटर एक्सप्रेस इन PPM, दॅट मीन्स पार्ट्स पर मिलियन और MG पर लिटर. ओके, इन्क्रीजेस ड्यू टू डिझॉल्युशन ऑफ मोर मिनरल सबस्टन्सेस बाय वॉटर ऑन इट्स पाथ. TDS डिटरमाइन्स द सुटेबिलिटी ऑफ वॉटर फॉर अवर यूज अँड कन्झम्पशन. सो द TDS मीन्स टोटल डिझॉल्व सॉलिड. जे पण वॉटरमध्ये डिझॉल्व झालेलं जे सॉलिड आहे, ओके, सो त्याचा आपण जे पण आयन्स असतील प्रेझेंट वॉटरमध्ये, सो त्यांचं आपण कॉन्सन्ट्रेशन असेल. ओके, नॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ नॉन वोलाटाईल सबस्टन्सेस प्रेझेंट इन कोलाइडल ऑर मॉलिक्युलर स्टेट. ओके, सो जे पण आयन्स असतील वॉटरमध्ये मिक्स झालेले किंवा डिझॉल्व झालेले, ओके, सो त्यांचं आपण कॉन्सन्ट्रेशन चेक करतो आहे. ओके, सो दॅट इज टोटल डिझॉल्व सॉलिड, दॅट इज TDS. देन क्वालिटी ऑफ वॉटर, टोटल डिझॉल्व सॉलिड्स PPM. ओके, सो त्याच्या रेंजेस दिल्यात. सो लेस दॅन 1000, दिस इज फ्रेश वॉटर. ओके, सो 1000 to 10,000, दॅट इज ब्रॅकिश वॉटर. देन 10,000 to 1 lakh, दिस इज सलाईन वॉटर. अँड देन ग्रेटर दॅन 1 lakh, दिस इज हायपर सलाईन ऑर ब्राईन वॉटर. ओके, सो दिस इज क्वालिटी ऑफ वॉटर ऑर टोटल डिझॉल्व सॉलिड्स इन पार्ट्स पर मिलियन, राईट. सो देन नेक्स्ट वन, क्लासिफिकेशन ऑफ डिझॉल्व कॉन्स्टिट्युएंट्स. बेसिस ऑफ कॉन्सन्ट्रेशन्स MG पर लिटर. देन चार्जेस, देर आर टू टाईप्स ऑफ चार्जेस, पॉझिटिव ऑर निगेटिव्ह चार्जेस. अँड थर्ड वन, लेवल्स ऑफ टॉक्झिसिटी, दिस वॉटर इज टॉक्झिक ऑर नॉन टॉक्झिक. ओके, सो दिस इज क्लासिफिकेशन डिझॉल्व
constituents. So based on concentration, firstly, that is major ions greater than 10 mg per liter. So mostly bicarbonate, calcium, magnesium, chloride, sodium, sulfate and silicon. These all are the major ions. Okay, then minor ions 0.1 to 10 milligram per liter. Okay, mostly carbonate, fluoride, nitrate, potassium, iron, strontium and then boron. Okay, so this is minor ions, and trace elements, these less than 0.1 milligram per liter, mostly aluminium, arsenic, barium, bromide, cadmium, chromium, cobalt, copper, lead, zinc, nickel, phosphate, then silver, tin and vanadium. This is trace elements. Okay, these all are the based on concentration, major ions, minor ions and trace elements, right? Based on ionic charges, okay, there are two types of charges: major ions positively charged, that is cations, and negatively charged, that is anions. Okay, so major cations in water, major ions is calcium, magnesium, sodium, potassium. Okay, source is lithosphere. लिथोस्फिअर मध्ये जे पण प्रेझेंट असणार आहे किंवा त्या थ्रू जो सोर्स असणार आहे, जे पण सॉइल मध्ये मिक्स असणार आहे किंवा लिथोस्फिअर मध्ये जे मिक्स असणारे आयन्स आहे, जेणेकरून के जे वॉटर मध्ये मिक्स होऊ शकतात किंवा ते आयन वॉटर मध्ये प्रेझेंट होऊ शकतात. मेजर आयन्स कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम अँड पोटॅशियम. सोर्स इज लिथोस्फिअर. ओके, देन नेक्स्ट वन, मेजर एनायन्स इन वॉटर. सो जे पण मेजर एनायन्स असतील वॉटरमध्ये प्रेझेंट असणारे, दॅट इज बायकार्बोनेट, कार्बोनेट, क्लोराईड, सल्फेट, नायट्रेट अँड फॉस्फेट. ओके, देन ट्रेस एलिमेंट्स इन वॉटर प्ले अ सिग्निफिकंट रोल इन द यूज ऑफ वॉटर. सम आर इसेन्शियल एलिमेंट्स फॉर हेल्थ अँड ग्रोथ. सम आर इंजुरियस टू हेल्थ अँड टॉक्सिक ऑल्सो. Deficiency or excess intake of some of these elements may cause serious health problems to life. Okay, so je pan trace elements ahet, these all are the injurious to health and toxic also. Okay, deficiency or excess intake of some of these elements may cause serious health problems to life. Okay, then hardness of water is defined as its content of metallic ions which react with sodium soaps to produce a residue, expressed as total concentration of calcium and magnesium in parts per million ppm. Total hardness equal to 2.4 calcium and 4.1 magnesium. Soft water is temporary and hard water is permanent. Okay, that is hardness. Hardness of water is defined as its content of metallic ions which react with sodium soap to produce a residue. That is hardness of water. Then salinity of water comes due to sodium and chloride. Sea water contains 35,000 parts per million or mg per liter of dissolved salts. This is salinity of water. Then alkalinity of water, combined effect of bicarbonates and carbonates with calcium ions. It has a direct relationship with pH. Carbonates will be noticeable for water having a pH of more than 8.2. okay, so this is alkalinity of water. Je pan कंबाईन इफेक्ट असेल बायकार्बोनेट अँड कार्बोनेट विथ कॅल्शियम आयन. ओके, आणि ह्याचं जे रिलेशनशिप असेल, डायरेक्ट रिलेशनशिप कुठे आहे, तर पीएचवर त्याची अल्कलिनिटी डिपेंड आहे. ओके, देन बायोलॉजिकल प्रॉपर्टीज ऑफ वॉटर. सो दिस इज फर्स्टली डिझॉल्व ऑक्सिजन, दॅट मीन्स डीओ. देन बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड, दॅट इज बीओडी. देन केमिकल ऑक्सिजन डिमांड, it's COD and microorganisms, bacterial,
काउंट्स. ओके, दीज ऑल आर दी बायोलॉजिकल प्रॉपर्टीज ऑफ वॉटर. सो फर्स्टली डिझॉल्व ऑक्सिजन, दॅट इज डी ओ. सो डी ओ इज रिलेटेड टू द सोल्युबिलिटी ऑफ वॉटर, सॉरी, सोल्युबिलिटी ऑफ एअर इन वॉटर ॲट 0°C. सोल्युबिलिटी ऑफ ऑक्सिजन इन वॉटर डिक्रीजेस विथ हाय टेम्परेचर्स. इम्पॉर्टंट प्रॉपर्टी फॉर ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम्स. सर्फेस वॉटर बॉडीज शूड हॅव इनफ डी ओ. इफ डी ओ डिप्लेट्स, इट विल बी डिफिकल्ट टू मेनी ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम्स फॉर देअर सर्वायवल. ओके, सो जे पण ऑक्सिजन असेल डिझॉल्व झालेला वॉटरमधला, ओके, सो त्याची आपण क्वांटिटी चेक करतो आहे. इम्पॉर्टंट प्रॉपर्टी फॉर ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम. सर्फेस वॉटर बॉडीज शूड हॅव इनफ डी ओ. इफ डी ओ डिप्लेट्स, इट विल बी डिफिकल्ट टू मेनी ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम्स फॉर देअर सर्वायवल. ओके, सो दिस इज डी ओ ऑर डिझॉल्व ऑक्सिजन. देन नेक्स्ट वन, बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड. ओके, सो दॅट इज बी ओ डी. इट इज अ मेजर ऑफ दी बायोडिग्रेडेबल मटेरियल. जे पण बायोडिग्रेडेबल मटेरियल आहे वॉटरमध्ये मिक्स झालेलं, त्याची क्वांटिटी आपण चेक करतो आहे. दॅट इज बी ओ डी ऑर बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड. इट इज डिटरमाइंड बाय इन्क्युबेटिंग अ वॉटर सॅम्पल अँड मेजरिंग द डिक्रीजेस इन डिझॉल ऑक्सिजन ॲज बॅक्टेरिया डिकम्पोज दिस मटेरियल. ओके, दिस इज बी ओ डी. देन केमिकल ऑक्सिजन डिमांड, सी ओ डी. इट डिटरमाइंड बाय केमिकल ऑक्सिडेशन ऑफ वॉटर विथ डायक्रोमेट. जे पण केमिकल असेल वॉटरमध्ये डिझॉल्व झालेले, सो त्याची क्वांटिटी आपण चेक करतो, दॅट इज सी ओ डी. देन वॉटर क्वालिटी पॅरामीटर्स लिमिट्स द सुटेबिलिटी ऑफ वॉटर फॉर डिफरंट पर्पोजेस, दॅट इज ड्रिंकिंग, देन डोमेस्टिक कन्झम्पशन, देन ॲग्रिकल्चर, देन इंडस्ट्रियल प्रोसेसेस, देन क्लिनिंग अँड रिक्रिएशन. सो दॅट इज वॉटर क्वालिटी पॅरामीटर्स ऑर लिमिट्स द सुटेबिलिटी ऑफ वॉटर फॉर डिफरंट पर्पोजेस, राईट. सो द नेक्स्ट वन, वॉटर क्वालिटी स्टँडर्ड्स. फर्स्टली परमिसिबल लिमिट्स, देन युनायटेड स्टेट पब्लिक हेल्थ ड्रिंकिंग वॉटर स्टँडर्ड्स, दॅट इज USPH, देन इंडियन स्टँडर्ड्स इन्स्टिट्यूशन ISI, देन वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, दिस इज हु ऑर WHO. ओके, सो दिस इज द मेजरमेंट ऑफ वॉटर क्वालिटी पॅरामीटर्स, दॅट इज फिजिकल, केमिकल ऑर बायोलॉजिकल पॅरामीटर्स, राईट. थँक्यू.